कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी हल्ली सगळ्यात पहिली धाव घेतली जाते ती गुगलकडेच. मात्र गुगलवरती सगळ्याच गोष्टींची माहिती मिळेलच असं नाही, तरी ती योग्य असेलच असंही नाही. डॉक्टरांचा सल्ला न घेता गुगलवरती सर्च करून स्वतःवरती उपचार करणं आणि त्यात सांगितलेली औषधं घेणं हे रुग्णांच्या जीवावर कसं बेतू शकतं याचा प्रत्यय नागपूरमध्ये आलाय. वजन कमी करण्याच्या नादामध्ये एका 27 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ताप आला, अंगदुखी किंवा साधं डोकं जरी दुखलं तरी आपण डॉक्टरांकडे न जाता स्वतः पेनकिलर घेऊन गप्प बसतो. इतकंच काय तर गोळी माहीत नसेल तर एका क्लिकवर गुगल करून औषधांची माहिती देखील घेतो. जर तुम्ही असं करत असाल तर मात्र थांबा, कारण ही गोष्ट तुमच्या जीवावरही बेतू शकते. नागपूरमधील 27 वर्षीय पारितोष चिखलकर यांना आपल्या लठ्ठपणावर गुगलद्वारे उपचार करण्यास सुरुवात केली आणि यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे न जाता स्वतःच औषधं घेऊ लागला आणि हेच उपचार त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. पारितोषचा मृतदेह 8 एप्रिल 2017 सापडला होता, मात्र त्यावेळी त्याच्या मृतदेहावर कोणतीही जखम नव्हती. परितो सुरेश चिखलकर वय वर्ष 27, हा मुलगा पहिले मिसिंग झाला होता आणि त्यानंतर आमच्या पोलिसांच्या हद्दीमध्ये 8 एप्रिल 2017 रोजी त्याचं मृत शरीर आम्हाला मिळालं. सदर शरीर आम्ही पोस्टमार्टमला गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा विशेरा प्रिझर्व करून ठेवला होता. विशेरानंतर CA गेल्यानंतर CA आम्हाला अहवाल प्राप्त झाला, त्यामध्ये त्या विशेऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉइझन विषारी पदार्थ आम्हाला असं मिळून आलेलं नाही. तसे आम्हाला लेखी अहवाल CA आमच्याकडे मिळालेले आहे. नंतर मग पुढे तपासामध्ये आम्ही त्याचा असा विचार केला की याला कुठले औषध याच्या पोटामध्ये मिळून आलेलं नाही आहे, मग याचा मृत्यू कसा झाला. म्हणून आम्ही याच्याजवळ जो आम्हाला मोबाईल प्राप्त झाला होता त्याचं परीक्षणाकरता CA पाठवलं, त्याचा कोड नंबर काढून त्याच्यामधून अशी माहिती प्राप्त झाली का जो मयत होता परितोष त्याने त्याचं गुगल सर्च केलं होतं. ज्यावेळी सौरभचा मृतदेह सापडला होता त्याचवेळी त्या ठिकाणी अनेक औषधंही सापडलेली होती. फॉरेन्सिक सायन्स, टेक्निकल एव्हिडन्स आणि विसेरा रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण विष घेऊन आत्महत्या केल्याचं नव्हतं असं देखील स्पष्ट झालेलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी पारितोषच्या मोबाईलची तपासणी केली आणि यामध्ये पारितोषनं गुगलवर वजन कमी करण्याची औषधं सर्च केल्याची माहिती पुढे आली. गुगलवरती सर्च करून त्यावर दिसणारी औषधं, त्यांचं प्रमाण, त्यांचे परिणाम इत्यादी गोष्टी विचारात न घेता तसंच आपल्या शरीराला ती कितपत योग्य आहेत याची खातरजमाही करून न घेता वापरल्यानं पारितोषवर प्राण गमावण्याची वेळ आली. त्याचं गुगल सर्च केलं होतं आणि गुगल सर्चवरून त्याच्याजवळ मिळालेलं जे पाकिट होतं QT-PIN-50, तर त्या QT-PIN-50 त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत त्याचा त्यांनी त्या गुगल सर्चवरून अभ्यास केला होता आणि त्याला अशी माहिती प्राप्त झाली की केरळमध्ये का ह्या गोळ्या आणि त्याबरोबर तुमच्या गोळ्यांचे प्रकार आहेत त्या गोळ्या एकत्र घेतल्यामुळं त्याची जाडी कमी होती, कारण तो थोडा शरीराने स्थूल होता आणि त्याची जाडी कमी होती असं त्यांनी ते सर्च केलं. परंतु अशा गोळ्या घेत असताना त्याला गुगल सर्चमध्ये असं आढळून आलं की 3 इसमांचा मृत्यू पण झालेला आहे म्हणून, आणि हे माहीत असताना सुद्धा त्यांनी गोळ्या घेतल्या असाव्यात असं आम्हाला नियमितपणे वाटत राहिलं. परंतु परिस्थितीजन्य पुरावे आणि टेक्निकल गोष्टी या दोन्ही गोष्टींचा जर विचार करता तर त्यांनी ह्या गोळ्या घेतल्या की नाही हे शेवटपर्यंत आम्हाला कळलेलं नाही आहे. आणि त्याचा ज्यावेळी आम्ही टेक्निकली तपास केला तर त्याच्याबरोबर कोणी दिवसभरामध्ये साथीदार होता की नाही याची देखील माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा घातपात झाला असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार आहे आणि म्हणून त्याचा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक कारणानेच त्याचा मृत्यू झालेला आहे. तर या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात देखील खळबळ माजली. इंडियन मेडिकल काउन्सिलच्या डॉक्टरांनी गुगलवरचे उपचार घातक असून सर्वांनीच यापासून धडा घेण्याचा सल्ला दिलाय. सरकारनं वैद्यकीय कायद्याची नीट अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील केली आहे. तर वजन कमी करण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांना जिम ट्रेनरनं गुगलवरती दिसणारी औषधं टाळण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिलाय.
कायदा आहे, कायदे असतात, पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती अतिशय काटेकोरपणे सरकारी यंत्रणेद्वारा व्हायला हवी असं मला वाटतं. नवीन कायदा आणण्याची गरज नाही आहे, कायदा आहेच. सेल्फ मेडिकेशन हे कुठल्याही कायद्यामध्ये त्याला मुभा दिलेली नाही आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती अतिशय आवश्यक आहे. सरकारने पण अतिशय गंभीरपणे ही बाब घ्यायला हवी की जेणेकरून हे ऑनलाईन मेडिसिन जे आहे ते बंद व्हायला हवे. कम करने के लिए पहले एक्सरसाइज जरूरत है, एक्सरसाइज की जरूरत रहती है, और मोस्टली एक्सरसाइज से वेट कम होता है. उसके बाद तुम्हारा डाइट, डाइट और एक्सरसाइज दोनों का कॉम्बिनेशन से वेट जल्दी कम होता है. जो भी आप डाइट लेते हो वो अपने डाइटिशियन से कंसल्ट करके लो और उसको ही फॉलो करो, अपने मन से फॉलो नहीं करना चाहिए. और डॉक्टर की सलाह से ही सब कुछ करने, पहले अपना ओवर वेट है तो डॉक्टर की सलाह से ही अपना सब ये कीजिए. बातमी आणि बरच काही म्हणते, आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.